कारण नाशिक मध्ये ऑक्सिजन गळतीनंतर महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि ह्या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये काल अपघात घडल्यानंतर इथे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा असे प्रयत्न महापालिकेकडून प्रशासनाकडून सुरू आहेत। आताच आपण बघतो हा टँकर आलेला आहे, टँकरचं रिफिलिंग इथल्या ऑक्सिजन प्लांटमध्ये जिथून ऑक्सिजन हा रुग्णालयामध्ये सप्लाय केला जातो तिथे सुरू आहे। आणि प्रामुख्याने ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात आपल्याला अनेक ठिकाणी जाणवतो आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनच्या मागणीसाठी मागणी वाढली आणि पुरवठा कमी आहे कारण राज्याचं उत्पादन ऑक्सिजनचं कमी आहे। त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा ऑक्सिजन अभावी त्यांना रुग्ण नवीन ॲडमिट करता येत नाही आहेत किंवा जे आहेत ते रुग्ण काही ठिकाणी इतरत्र हलवले जात आहेत जिथे ऑक्सिजनची व्यवस्था आहे। तिथल्या नातेवाईकांना रुग्णांच्या नातेवाईकांना स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमचे रुग्ण इथून 12 वाजेपर्यंत हलवा अन्यथा त्यांचा जीवाला धोका होऊ शकतो कारण आमच्याकडचा ऑक्सिजन सप्लाय जो आहे तो संपत आलेला आहे। इथे मात्र महापालिका रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचं तुटवडा जाणू नये कारण मोठ्या प्रमाणावर रुग्ण या ठिकाणी दाखल आहेत जाणू नये याची काळजी प्रशासनाने घेतलेली आहे। तसंच लक्ष आता प्रशासनाने खासगी रुग्णालयांकडे दिलं पाहिजे कारण खासगी रुग्णालयातला ऑक्सिजन संपत आलेला आहे आणि तिथे अशी आणीबाणी उद्भवू नये कालच्यासारखी, त्याच्यासाठी तिथेसुद्धा लक्ष देऊन खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा होईल याचे प्रयत्नसुद्धा आता सरकारला आणि इथल्या प्रशासनाला करावे लागणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवार सह दीपक भातुसे, Zee24 तास, नाशिक। आई भवानीचा गजर म्हणजे Zee24 तास। राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे। बुधवारी राज्यामध्ये 67,468 नवे रुग्ण आढळून आले तर काल दिवसभरात 568 जणांचा मृत्यू झाला, तसंच 54,985 जण कोरोनामुक्त झाले आहेत। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे, आम्ही सांगत नाहीये तर हे मुंबईतील संसर्गजन्य रोगांच्या तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती गिलाड यांनी नागरिकांना सांगितलंय आणि हे सांगताना त्यांना अश्रू देखील अनावर झाले। या डॉक्टरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। ठाण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येतोय। जवळपास रोज 1,000 रुग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत। गेल्या 24 तासांमध्ये 1,266 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 10 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय। एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 1,10,174 इतका आहे तर मृतांचा आकडा 1,519 इतका आहे। राज्यातील कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागला। आतापर्यंत कोरोनामुळे 246 कैदी बाधित झालेत। मुंबईमध्ये ठाणे, कल्याण, पुणे आणि कोल्हापूर कारागृहातील बाधितांची संख्या जास्त आहे। राज्यातील 47 कारागृहांमध्ये गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंत सुमारे 59,000 कैद्यांची चाचणी करण्यात आली, त्यामध्ये 3,262 कैदी बाधित आढळले आणि उपचारानंतर 3,007 कैद्यांनी कोरोनावर मात केली। सध्या 246 कैद्यांवरती उपचार सुरू आहेत। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee24।